ONGCCSR आणि मारुती मित्र मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर पनवेल तालुक्यातील भिंगारी गावात गुरुवारी संपन्न झाले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सुमारे 400 अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराला पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक अजय बहिरा यांनी भेट देत आयोजनाचं कौतुक केलं. भिंगारी गावातील हनुमान मंदिरात झालेल्या या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य तपासणी आणि नेत्र तपासणी करण्यात आली. या शिबिराचा भिंगारी आणि काळुंद्रे गावातील नागरिकांनी लाभ घेतला. यामध्ये 250 नागरिकांनी आरोग्य तपासणी आणि 170 नागरिकांना चष्म्याचे वाटप केले. यावेळी रघुनाथ बहिरा, जगदीश परदेशी, रुपेश परदेशी, सूरज परदेशी, सुशील परदेशी, अशोक परदेशी, किरण मडवी, शंकर म्हात्रे, विशाल म्हस्कर, बाळाराम चिखलेकर, सचिन चिखलेकर, नरेश घरत, महेश राऊत, बाळकृष्ण परदेशी, काशीनाथ परदेशी, वामन परदेशी, हारून शेख, महेश परदेशी, जोमा परदेशी यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. नमस्कार. आज भिंगारी गावामध्ये ग्रामस्थ काउंटर आणि भिंगारी याच्यासाठी ONGCC कंपनीने संस्थेने एक आरोग्य शिबिर राबवलं आहे आणि त्याचा फायदा इथे जनसामान्य लोकांना होणार आहे. मी विनंती करेन ग्रामस्थांना का या संधीचा, या आरोग्य शिबिराचा आपण फायदा घ्यावा. याच्यामध्ये आरोग्य तपासणी आहे, नेत्र तपासणी आहे आणि सर्व औषधंसुद्धा मोफत देण्यात येणार आहेत. मी पुन्हा एकदा ONGCC संस्थेला धन्यवाद देतो. त्यामध्ये आरती मॅडम असतील, दिवनसाहेब असतील, आमच्या मुख्य डॉक्टर इथे उपस्थित आहेत, त्यांची सुद्धा मी आभार मानतो. समस्त ग्रामस्थ मंडळ, आमचे सर्व कार्यकारी, आमचे सर्व पदाधिकारी यांचेसुद्धा आभार मानतो. आणि मी आव्हान पुन्हा एकदा करेन का या शिबिराचा जास्तीत जास्त लोकांमधून फायदा घ्यावा आणि पुन्हा याच्या सर्व ग्रामस्थांचा आणि ONGCC आभार मानतो. धन्यवाद.